अथ श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा प्रारंभ। आपल्याला घरात सद्गुरूची श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा करायची असेल तर त्याला काय काय साहित्य लागतो ते आपण बघणार आहोत। बघा, तसं तुम्ही घरात करू शकता। मी सद्गुरु सत्यदत्त पूजा करायचं ते साहित्य कसे कसे ठेवलेले आहेत, कसा त्याचा क्रम आहे, त्याचा पूर्ण मी फोटो देणार आहे। आपण सुरुवात करूया। श्रीराम। एक, पूजेच्या जागी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी काढून त्यावर चौरंग व पूजा साहित्य इत्यादी मांडावे। दोन, चौरंगावर वस्त्र अंथरून त्याला चार केळी किंवा कर्दळी बांधून तो पुष्पमालांनी सजवावा। चौरंगाचे जे चार कोपरे आहेत ना, ते चार कोपऱ्यांना कर्दळी किंवा केळी बांधावी व त्यावर मध्यभागी अक्षत अंथरून त्यावर तयार केलेला तांब्याचा तांब्या कळश व तांबण ठेवावे। तिसरा, कळश तयार करताना त्यावर ओल्या कुंकवाने खालून वर पाच बोटे ओढून कळशाच्या मध्यभागी स्वस्तिक काढावे व त्यात पाणी भरून नाणे सुपारी तुळशीपत्र टाकावे व पंचपल्लव आंब्याची पाने पाच पाने ठेवावी, त्यावर व त्यावर तयार केलेला तांबण ठेवावा। चार, कळसाच्या मागे तीन विडे ठेवावी। पाच, कळशावरील तांबण तयार करताना त्यात अक्षता भरून त्या व्यवस्थित पसरवून आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्यावर सोळा नाणी व सुपाऱ्या ठेवावेत। मग जेवढे नाणी ना तेवढे सुपारे काढायचे। तांबणातील 17व्या जागी फक्त नाणे ठेवावी। कळशासमोर क्रमाने सद्गुरु पूजेचा विडा, घंटा, शंख, गणेश पूजेचा विडा ठेवावा। तुम्हाला फोटो दिला जाईल, त्याप्रमाणे सगळे साहित्याची मांडणी करायची। आता पूजेला सुरुवात। श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा। श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा प्रारंभ। श्री गणेश श्री सद्गुरु सत्यदत्त श्री सद्गुरु भ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावार्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणीं कमण्डलुपद्मकर्णशङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपन्दे। ध्यानमूलं सद्गुरुमूर्ति पूजामूलं सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुवाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा। ज्या ज्या स्थळे माझाय माझे त्या त्या स्थळे निजरूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी। कृते जनार्दन त्रेताय रघुनंदनम द्वापारे रामकृष्ण च कलौ श्रीपाद श्रीवल्लभ। जय जय रघुवीर समर्थ। आता पहिला विडा गणेशाचा, गणेशाची पूजा कशी करायची पुढे दिलेस। पहिला आचमन असते, काय काय कशा कशावर हे असते त्याची पहिला पूजा बघूया आपण। श्रीराम। श्री गणेशाय नमः।
आचमन सुरू। आचमन। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्री कृष्णाय नमः। प्राणानयम्य व्रति प्रहत तिल अमलक कल्केन स्नात्वा संकल्पे कृत पोषणः सायं पुनः स्नात्वा वाससि परिधाय गोमयो पलिप्ते रंगवल्यादि रंजिते प्रदेशे कल्पितं शुभं पूजास्थानं अगत्यं संभूत पूजा संभारः आसने उपविश्य आचमन प्राणानायमं कृते देव सद्गुवार्दिवंदनः। पुनः श्वासने उपविश्य आचमन पवित्रं धृत्वा प्राणानायम्य श्रीमन्म महागणपति धिपतये नमः। लक्ष्मी नारायणाभ्यां नमः। उमा महेश्वराभ्यां नमः। माता पितृभ्यां नमः। कुलदेवतोभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। आदित्यदिनवग्रह देवताभ्यो नमः। सर्वभ्यो देवभ्यो नमः। सर्वभ्यो ब्राह्मणभ्यो नमो नमः। एतत् कर्म प्रधानदेवतोभ्यो नमः। अविघ्नम् अस्तु सुखमुख च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः। द्वादशैतानि नमानि यः पठे क्षूण यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य जायते। शुक्लं वरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते। सर्वदा सर्वकारेषु नास्ति तेषां मङ्गलम् एषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराम्बलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेन्द्रियुगं स्मरामि। लभस्तेषं जयस्तेषं कुतस्तेषं परजयः यशामिन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणमत्यौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्धार्थ पूजितो यः सुरासुरेह सर्वविघ्नहरः तस्मै श्रीगणाधिपतये नमः। संकल्प। हातात उदक घेऊन नंतर म्हणावे।
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराणज्ञ विष्णुराणज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे श्रीश्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्यः तीरे शालिवाहनशके शालिवाहनशके रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने। आता शालिवाहनशके का आहे ते तुम्ही काढून ठेवायचं आणि त्यावेळेस ते म्हणायचं वर्तमाने। इथे डॉट डॉट दिले नाम संवत्सरे डॉट डॉट आयने डॉट डॉट ऋतो डॉट डॉट मासे डॉट डॉट पक्षे डॉट डॉट तिथौ डॉट डॉट वासरे। म्हणजे काय दिले वर्तमान काय आहे कुठला दिवस आहे तो घ्यायचा। नाम संवत्सरे त्याचं नाव आयनेचं नाव ऋतो कुठला आहे तो नाव मास म्हणजे महिना कुठला आहे तो नाव पक्ष कुठला आहे कृष्ण पक्ष आहे का शुक्ल पक्ष आहे तो आणि तिथो तिथी कुठली आहे ते घ्यायचं। म्हणजे ते लिहूनच ठेवायचे ह्यावेळेस ते घ्यायचं। वासरे एव गुणम विशेषणे विशिष्ठाया शुभपुण्यौ तिथम शुभपुण्यौ तिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थ सकल मनोरथ सिद्धार्थं यथा मिलित उपचार द्रव्य क्षेम स्थैर्य यश लाभ आयु आरोग्य ऐश्वर्य श्री सेवा दास्य भक्ति प्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ श्री सद्गुरु दत्तस्य सांगस्य सपरिवारस्य पूजनं च करिष्ये। यावेळी संकल्प उदक ताम्हणास सोडावे। तत्रादौ निर्विघ्नता सिद्धर्थे गणपती पूजनं कलश शंख घंटादीप पूजनं च करिष्ये। अपवित्रः पवित्र वा सर्ववस्थां गतोऽपि वा यः स्मरेत पुण्डरीकाक्षं स बाह्यभ्यन्तरः शुचिः। ही पूजा झाल्यानंतर गणपतीची पूजेला सुरुवात करायची। आता श्री गणपतीची पूजा बघा। श्री गणपती पूजन गणांना त्वा गणपतीं अवाहम हवामहे कविं कवीनामुपम श्रीवस्तमं ज्येष्ठराजं ज्येष्ठराजं ब्राह्मणं ब्राह्मणस्पत अनः शृण्वन्नुतिभिः सीदसादनं श्रीरुद्धि श्रीबुद्धि श्रीसिद्धि सहितं सांगं सपरिवारं सयुधं सशक्तिकं गणपतिम् अस्मिन् पूगीफळे। ॐ भुवः ॐ भूर्भुवस्वः महागणपते नमः अवहामि असनार्थे अक्षतं समर्पयामि पाद्ययोपाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्धं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानीयं समर्पयामि स्नानांतर आचमनीयं समर्पयामि पयधधिघृतमधुशर्करास्नानम् एवं पञ्चामृतं स्नानं समर्पयामि शुद्धोदकं स्नानं समर्पयामि
स्नानांतरम आचमनीयम समर्पयामी सुप्रतिष्ठिमम सुप्रतिष्ठितम अस्तु वस्त्रापवस्त्रम समर्पयामी वस्त्रानंतरम आचमनीयम समर्पयामी यज्ञोपवीतम समर्पयामी यज्ञोपवीतानंतरम आचमनीयम समर्पयामी श्रीखंड चंदनम गंधम गंधाढ्यम सु मनोहरम सूरश्रेष्ठम श्रीखंड चंदनम प्रतिगुह्यताम विलेपनार्थ चंदनम समर्पयामि अलंकारार्थ अक्षतान समर्पयामि रुद्धे नमः सिद्धे नमः हरिद्रम कुंकुम च सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि नाना परिमल द्रव्याणि च समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पाणि दुर्वंकुरांच समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि गुड़खाद्य नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मणे स्वाहा मध्ये प्राश्नार्थे पानीयं समर्पयामि उत्तरा पोषणं समर्पयामि हस्त प्रक्षालं समर्पयामि मुख प्रक्षालं समर्पयामि करद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि मुखवासार्थे पुगीफलतांबूलं समर्पयामि सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणं समर्पयामि फलानि समर्पयामि महामंगल निरांजनं दीपं समर्पयामि। म्हणजे जे जे बोलले ते त्याला वाहायचंय कोणाला गणपतीला ही गणपतीची पूजा पूर्ण झाली। इथे पुढे सद्गुरूची पूजा आहे तर सद्गुरूच्या पूजेला आपण दुसरा व्हिडिओ काढूया। तिथपर्यंत आपण इथेच ब्लॉग घेऊया। ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय हिंद जय भारत वंदे मातरम।